मनोरमा खेडकर यांना आता पौड पोलिसांनी ताब्यात घेतले. मनोरमा खेडकर या पूजा खेडकरांच्या आई आहेत. पौड पोलिसांच्या पथकानं रायगड मधून त्यांना ताब्यात घेतलंय. मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. हातामध्ये पिस्तूल घेऊन त्यांनी शेतकऱ्यांसोबत दमदाटी करत वाद घातला होता. या सगळ्या प्रकरणी पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि आता अटकेची कारवाई सुद्धा करण्यात आली. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या त्या आई आहेत. सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण म्हेत्रे यांच्याकडून. अरुण, आता पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतले, पुढची कारवाई कशा पद्धतीने केली जाते? विरोधात पौड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. शेतकऱ्याला हातात पिस्तूल घेऊन धमकावल्याचं हे प्रकरण आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांचा शोध सुरू केला होता. पुण्यातल्या घरी त्या सापडल्या नाहीत. याशिवाय 3 पथकं पोलिसांनी तयार केली होती, ती वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा शोध घेत होते. अखेर रायगडमध्ये त्यांचा शोध लागल्याचं कळतंय आणि तिथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. त्यांना तिथून पौड पोलीस स्टेशनला आणलं जाईल. तिथे त्यांच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर त्यांना पौडच्याच न्यायालयामध्ये आज हजर केलं जाईल आणि पुढे न्यायालय काय निर्णय देते हे पाहणार. खर तर अतिशय ही महत्वाची बातमी आहे. ही अटकेची कारवाई नेमकी कधी करण्यात आली? आज पहाटे त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणलं जाईल आणि तिथे अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाईल. असं आपण आता म्हटलं की पोलिसांची म्हणजे पुणे ग्रामीण पोलिसांची 3 पथकं त्यांच्या मागावरती होती. मनोरमा खेडकर, त्यांचे पती आणि त्यांच्यासह इतर अशा 1 7 जणांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणी मनोरमा खेडकर यांचा शोध सुरू होता. तब्बल वर्षभरानंतर याबाबतचा गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वी ज्यावेळी घटना घडली त्यावेळी तक्रारदारांनी मनोरमा खेडकर यांच्या हातात पिस्तूल होतं किंवा त्यांनी धमकवल्याचं त्यांच्या अर्जामध्ये म्हटलं नव्हतं. आता मात्र त्यांनी वर्षभरानंतर ज्यावेळी हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळी तक्रारदारांनी समोरून याबाबतची तक्रार दाखल केली आणि त्यानुसार गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर पोलीस यांच्या शोधासाठी बाहेर पडले होते. खरं तर पुण्यामध्ये सुरुवातीचे 2-3 दिवस मनोरमा खेडकर त्यांच्या बंगल्यामध्येच होत्या. मात्र ज्यावेळी गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला, त्यांना हजर राहण्याबाबत नोटीस बजावली, त्यानंतर खेडकर पसार झाल्या होत्या. त्यांचा शोध सुरू असतानाच रायगडमध्ये त्या आढळून आल्या. रायगडमध्ये बहुधा कुठल्या तरी घरी किंवा कुठल्या तरी फार्म हाऊसवर ते असण्याची शक्यता आहे आणि तिथून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढची प्रक्रिया पोलीस करत आहेत. धन्यवाद अरुण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर मनोरमा खेडकर यांना आता पौड पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मनोरमा खेडकर या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आहेत. हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणी आता पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. मी पण नाही घाबरायचं.